नमस्कार। आजच्या व्हिडिओत आपण शाडूची माती कशी भिजवावी व ती वापरात कशी आणावी याबद्दल माहिती मिळवणार आहोत। कोणत्याही पसरट भांड्यात गरजेनुसार शाडूची माती घ्यावी व त्यात सावकाश थोडे थोडे पाणी ओतावे। हलक्या हाताने पाणी व माती एकजीव करत जायचे। पाणी व माती एकजीव होईपर्यंत सतत ही माती भिजवत राहायची। हा गोळा फार घट्ट किंवा फार पातळ करायचा नाही, तर एक व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची, जेनुसार आपण कोरडी माती थोडी घेऊ शकतो किंवा थोडासा पाण्याचा हपका मारू शकतो। हाताला माती चिकटलेली असल्यास कोरडी माती घेऊन थोडंसं किंचित पाणी घेऊन पुन्हा मळून घ्यायचं, म्हणजे हातावरची सगळी माती निघून जाते। मूर्ती तयार करण्यासाठी आपला हा मातीचा गोळा आता तयार आहे। हा भिजवलेला गोळा एक स्वच्छ ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवायचा आणि नंतर हा कपडा प्लास्टिक पिशवीत हवा बंद ठेवायचा। अशी भिजवून ठेवलेली माती आपल्याला हवी तेव्हा वापरता येते, ती खराब होत नाही, कोरडी होत नाही। व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।